नृसिंहवाडीतील भाविक पहिल्यांदाच दक्षिणद्वार सोहळ्याच्या प्रतीक्षेत कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पातळीत झपाट्यात वाढ झाली असून दत्त मंदिरात पाण्याची पातळी वाढते आहे. गेल्या 2 दिवसापासून पाऊस सतत पडत असून मंदिरातील पादुकापर्यंत पाणी पोहोचण्यास अवघे 6 फूट पाणी कमी आहे. लवकरच पाणी वाढून पादुकेवरून दक्षिण उत्तर दिशेला हे पाणी वाहील. याला दक्षिण द्वार सोहळा म्हणतात. यावर्षी आता पहिल्यांदाच हा सोहळा होणार असून भाविक व आषाढी दक्षिणद्वार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर शेतकरी आपली नदीकाठी शेतीपंप व मासेमारी करण्यासाठी मोठी धांदल करू लागले आहेत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.